फ्रेंड्स, टाइम इज वेरी इंपॉर्टेंट इन एवरी ह्यूमन बींग्स लाइफ एंड विदाउट नोइंग टाइम वी कांट रीच टू द पीक ऑफ सक्सेस एंड टू नो द टाइम इट इज नेसेसरी टू नो हाउ टू रीड द क्लॉक. नाउ वी आर गोइंग टू लर्न हाउ टू रीड द क्लॉक. हाय स्टूडेंट्स, वी आर गोइंग टू लर्न हाउ टू रीड क्लॉक. सी, दिस इज डायल एंड वी कैन सी हियर. So figures are dictated 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 11 and 12. This is short hand and this is long hand. With the help of these two hands, we are going to learn how to read the clock. See, if this short hand is on 12 and this long hand is also overlapping this one, it means it shows 12 o'clock. When turn by turn this long hand moves for the one time up to 12, at the same time slowly short hand moves to further figure, that is 1. And when this long hand goes to 12 and one hand, a short hand, goes to 1, it means this is 1 o'clock. When this long hand moves fastly comparative to shorthand, at that time here this is 1 past quarter. When this minute hand goes to 6 and shorthand comes between 1 and 2, it means 1 past 30 minutes. When minute hand comes to 7, it means 1 past 35 minutes. When it goes to 9, it means 1/4 to 2. In this way, we can read the clock. ही घड्याळाची तबकडी आहे. तबकडीवरती 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ह्या तासिका दाखवलेल्या आहेत. हे तास दाखवलेले आहेत. यामध्ये छोटा काटा असतो, त्याला आपण तास काटा म्हणतो. तो असे इथे 12 वरती आहे आणि त्याच्याच वरती मिनिट काटा असतो. तो जर इथे आला तर आपण असं म्हणतो 12 वाजले. जेव्हा या काट्याची एक प्रदक्षिणा, मिनिट काट्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होते, तेव्हा हा छोटा काटा 1 वरती जातो. याचा अर्थ 1 वाजलेले आहे. मग 1 वाजल्याच्या नंतर 1 वाजून 15 मिनिटं किंवा 1:15 वाजले असं म्हणत असताना आपला तास काटा हा थोडासा पुढे गेलेला असतो आणि मिनिट काटा हा 3 वरती आलेला असतो. कारण प्रत्येक काउंटच्या मध्ये 5 मिनिटांचं अंतर आहे. जेव्हा हा तास काटा 6 वरती येतो, तेव्हा मिनिट काटा 6 वरती असताना तास काटा हा 1 आणि 2 यांच्या अगदी मध्यभागी असतो. जेव्हा मिनिट काटा हा 7 वरती येतो, तेव्हा 1 वाजून 35 मिनिटं झालेली असतात. आणि हाच मिनिट काटा जेव्हा 9 वरती जातो आणि किंचितसा तास काटा पुढे सरकतो, तेव्हा
तिथे 2:15 वाजलेले असतात आणि जेव्हा हा तास काटा पुन्हा 12 वरती आलेला असतो तेव्हा मिनिट काटा हा 2 वरती आलेला असतो. या प्रकारे आपण घड्याळ वाचू शकतो.